नवागडी नवा राज्य चार जानेवारी भागामध्ये वर्षा चिंगी आणि सुलक्षणाई आनंदीला घाबरून शांतपणे सोप्यावर बसून जेवण करत असतात आनंदीच्या कानाला फोन असतो ते म्हणते अजूनही वेस्तच लागतोय ती बाजूला फोन ठेवत म्हणते चिंगी बाळा मी आहे काही लागलं तर सांगा आणि व्यवस्थित जेव आणि सगळ्यांनी व्यवस्थित जेवा ती किचनमध्ये जाते इकडे वर्षामध्ये चिंगी काय केलंय त्या ताटाचं नीट जेव चिंगीमध्ये मला बाद झालं वर्ष म्हणते चिंगी बाळा शेवटचा घास राहिला खाऊन घे तिला घास भरवत म्हणते हात धुवायचा आहे चल मी हात धुते तुझा सुलक्ष आई म्हणते आनंदी ती म्हणते आ तिवती बाळा तू पण जिऊन घे ग आनंदी म्हणते आई यांच्याशिवाय कशी जीव सा मी तिनं ते अगं झाले ना लग्नाला एवढे महिने एवढ्या वेळ थांबायचं नसतं नवऱ्यासाठी मी पण नव्हते थांबत एक तारखेला कुणी जातं का कामाला येईल तो त्याचा काही भरोसा नाही हा जीवन घ्या ती म्हणते मी बघते परत फोन करून इकडे रावगावचं काम चालू असतं तेवढ्यात त्याचा ते फोन वाचतो तो कानाला लावतो म्हणतो हॅलो ती ते हॅलो तो म्हणतो आनंदी बोल तिने ते मगाशी फोन केला होता बघितला नाही तुम्ही रमा स्माईल करते पण घाबरून सुलक्षणाचा घास हातातच राहतो तो, तो।, तो हा बघितला मी ती ती मग फोन का नाही केला परत तो तो कामात होतो जरा ती ती महत्वाचं काम आणि बायको बायको नाही महत्त्वाची त्याला काय बोलावं तेच कळत नाही रमा म्हणते आता बरी बायको बायको करते हसून म्हणते सकाळी तर माझा नवरा झाला होता आनंदी तिच्याकडे बघते आणि वाकडं तोंड करते आणि म्हणते कधी येणार आहे तुम्ही तो तो थोडा उशीर होणार आहे मला तिथे ती जेवणार की बाहेरून खाऊन येणार तो हसून म्हणतो आनंदी मी कधी बाहेरून जेवून येतो का मी घरीच येणार आहे जेवायला तिव्हे बरं ठीक आहे तो म्हणतो तू जेवण काय तेवढ्यात आनंदी फोन कट करून टाकते तो फोनकडे बघतो म्हणतो एवढी काही चिडली आहे सुलक्षणाच्या तोंडाजवळ घासा असतो तिव्ही ती आई ना तुम्ही तेवढ्यात वर्षा आणि चिंगी आतून येतात आनंदी चिंगीच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते जेवलीच ना बाळा चिंगी म्हणते बाबा नाही आला तिव ना ती बाबांना यायला उशीर होणार वाटतं जाऊन झोप तू चिंगी तिचा पा घेते आणि त्याबरोबर आत तूच आई आणि लांबूनच आजीला पा करत म्हणते बाय आजी आजी जेवता जेवता दोन्ही हाताचे पा घेते वर्षे तिचे शेजारी बसत म्हणते तू का थांबली जेवायची ती गोड याच्यात म्हणते जेवते जेवते राघव रामाच्या इकडे जातो तिव ते अरे राघव तू एवढ्या उशीरा तंत थोडा उशीरच झाला बाबा ती म्हणते आहे ना आतमध्ये तू आते आहो ऐकलं का राघव आलाय ते म्हणतात आलो आलो ती पाणी द्यायला लागते तो म्हणतो नाही नाही राहू द्या दे, दे पाणी बाबा येतात राघव उठायला लागतो ते अगदी आनंदात म्हणतात अरे बस 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 राघव म्हणतो तब्येत बरी आहे ना आता ते अगदी स्माईल करून म्हणतात आता बरी तों तों तो आहे तों तों तो म्हणतो हे घ्या आई म्हणती हे काय रे तो तो मिठाई ये नवीन वर्षाची सुरुवात आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा त्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आई पण हसून त्याला शुभेच्छा देते तो तो आई तुमचं वीज बिल द्या आमचं भरायचे त्यासोबत तुमचंही भरून टाकतो ती हो देत्या तो बाबा म्हणतात मालती बिलाबरोबर पैसे पण घेऊन या तंत बाबा ते म्हणतात अरे कुणी जर आपल्याला मदत करत असेल ना त्याचा गैरफायदा घेऊ नये ती बिल आणि पैसे देत म्हणते का रे तुला एवढाच उशीर होतो रोज यायला तो तो हो आजकाल उशीर व्हायला लागलाय आई म्हणते अच्छा मग घरचे सगळे जागे असतात का तों तो म्हणतो नाही आनंदी जागी असते आणि काय तिने सवय लावून घेतली मी घरी येईपर्यंत ती जेवत पण नाही इकडे आनंदीला एवढी भूक लागलेली असते ती किचनमध्ये चकरा मारते शेवटी वाट बघून जेवणाच्या ताटावर झाकण ठेवते बाबा इकडं बघतात आई म्हणते आनंदी तुझ्यासाठी जेवत नाही आणि आमची रमा पण म्हणजे चला तुझी काळजी घेण्यासाठी कोणीतरी आहे हे महत्त्वाचं शेवटी काय रे नवरा बायकूच एकमेकांना धरून ठेवतात आनंदी पुढे येते म्हणते वर्षातही वर्षाच्या कानात हेडफोन असतात ती तिला हलवते ती, ती म्हणते काय ग आनंदी आनंदी म्हणते बघा ना किती उशीर झालाय जाऊ द्या मी काय आता वाटबीट बघत नाही जाऊन झोपते वर्षामध्ये हम आनंदी छान जमता आहे तुला जा 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 जाऊन झोप मी काय नाही सांगत दादाला आनंदी झोपते खरं पण पोटाला मारत असते राघो दाराच्या बाहेर उभा राहून म्हणतो आनंदी का नाही चिडणार दारू प्यालो आणि काहीतरी विचित्र वागलो आता घरात घेते की नाही काय माहिती बेल न वाजवता तोच आत येतो वर्षा तोंडावर पांघरून घेऊन झोपलेली असते तो तू वर्षा तिवून ती काय रे तो तू आनंदी कुठे तीवती ती गेली झोपायला तो तू असं कसं मी यायच्या आधी झोपायला कशी काय गेली तू पुढे जातो आणि पुन्हा मागे येतून म्हणते वर्षा ऐक ना आनंदी चिडली आहे का ती मला काय माहिती तुझी बायको तू विचार तिला तू काय केलंस का तो तो गुड नाईट आनंदी म्हणते आलेत वाटतं भूक लागली असेल काही लागलं ला तर जाण्यासाठी उठते म्हणते आनंदी चिडलीस तू राग आलाय तुला नको बोलूस झोप आनंदी पुन्हा ती तोंडावर पांघरून घेऊन झोपते रागव येतो आणि वाकून म्हणतो आनंदी आनंदी जी उशी घेते ती बाजूला असते तो हातात घेऊन तिच्याकडं बघतो आणि बाजूला ठेवतो तिच्याजवळजवळ म्हणतो आनंदी मी आलोय ती रागाने कूस बदलते रागव घाबरतो तो तो टिफिनच्या जेवणातही तू मीठ भरपूर टाकलं होतं आधी सकाळी चहामध्ये साखरच नव्हती त्यावेळेसच कळायला हवं होतं तू माझ्यावर किती चिडली ती रागाने उशी घेते आणि मध्ये ठेवते तोंत आनंदी मला कळलं तू का चिडली मी दारू प्यालो म्हणून ना तिचा हातात हात घेऊन म्हणतो हे बघ मी तुला प्रॉमिस करतो तिचा हात दाबतो म्हणतो मी यापुढे मी कधीच दारू पिणार नाही ती रागाने उठत म्हणते नका करू तुम्ही प्रॉमिस तसंही तुमच्या काही लक्षात राहत नाही तो म्हणजे मी एवढं काही केलं की माझ्या लक्षात पण नाही ती रागाने बघते तो तो नाही मी आठवण्याचा प्रयत्न करतो ना तो तो चल ना जेवायला तुम्हाला समोर हवी असते आनंदी म्हणते मला झोप आली जेवा तुम्ही तों तो तू पण जिवली नसणार ना तीन ती भूक नाही मला तो तो ठीक आहे मी पण उपाशी झोपतो ती बाजूला तोंड करत म्हणते तो अंगार पांघरुंग घेतो म्हणतो ठीक आहे माझं डोकं दुखेल रात्री आणि ॲसिडिटी होईल तेवढे ठीक आहे ना गुळी घ्या आणि सकाळी जिरं खा बरे होताल राघव म्हणतो हिचा पहिला रुसवा काय करता येईल हा कॉपी बनवतो आणि म्हणतो हे बघ आनंदी तुझी आवडी ती कॉफी बनवायला चाललो आहे लवकर ये नाहीतर थंड होईल तो जातो आणि आनंदीसाठी मस्त कॉफी बनवतो तेवढे तीही जाते तो आनंदी ती तो आनंदी कॉफी ती त्याच्या हातातून घेते आणि प्यायला लागते तो तो आनंदी तू निरखून बघितलं नाही मी त्यावर हे काढलं आहे ती बघते तर सगळी कॉफी बाजूला झालेली असते तो तो नाही थोडं गणलं आहे रागो अजूनही बोलून तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करतो पण तो काही जात नाही तो शेवटी म्हणतो त्या सेक्रेटरीने मला पाजली आणि अचानक म्हणतो मी तुझ्यासोबत नाचलो आता मात्र आनंदीचा चेहरा खुलतो आणि ती म्हणते हो हसून म्हणते खरं तर सुरुवातीला मला कसं तरी वाटत होतं आपण दोघंच नाचत होतो सगळेजण बघत होते ती हसून म्हणते नंतर राघव डोक्याला हात मारतो आणि म्हणतो सॉरी सॉरी आनंदी मला कळतंय तू किती खजिर झाली असेल त्यानंतर काय झालं ते आठवतो आणि म्हणतो अच्छा म्हणजे मी तुला हॅप्पी न्यू इयर नाही केलं म्हणून तू चिडली सॉरी 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 आनंदी हॅप्पी न्यू इयर आनंदी पुन्हा चिडते आणि निघून जाते तर तो काय झालं अरे तर तुम्हाला काय वाटतं बऱ्याच वेळा समोरच्याच्या मनात एक असतं आणि आपण वेगळं करतो आणि पुन्हा तो रागीट असा आपला समज होतो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद